नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या संपाची पुढील दिशा काय? अंगणवाडीच्या जो बेमुदत संप चालू आहे 4 डिसेंबरपासून, तर त्याची पुढील दिशा काय याबाबत आपण बोलणार आहोत. मैत्रिणींनो, महाराष्ट्र राज्यात जी सर्वात मोठी संघटना आहे, आयटक संघटना, त्याचं हे पत्र आहे. आणि त्यांनी काय लिहिलं आहे पत्रात आपल्यासाठी, संपाची कोणती दिशा सांगितली आहे ते बघूयात. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला सर्व सूचना कळतील. तर भगिनींना 4 डिसेंबरपासून सुरू असलेला संप यशस्वी करायचा आहे. संपकाळात आपला आवाज आपल्याला उठवावा लागेल. संपावर राहून सरकारपर्यंत तो पोहोचवावा लागेल. झोपलेल्या सरकारला आपल्याला जागी करायचं आहे. त्यासाठी घरात बसून चालणार नाही, तर रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. भगिनींनो, हे लक्षात ठेवा, आधी तुम्हाला काहीच सहज मिळणार नाही आहे आणि तुम्ही कुणी तुम्हाला आणून देणार नाही आहे. बऱ्याच जणींची मानसिकता अशी असते की सगळ्यांचे झाले तर आपले होणारच आहे. ही भावना न बाळगता ज्या कोणी नागपूर मोर्चासाठी आलेल्या होत्या त्यांनी, आणि ज्या घरी बसलेल्या होत्या त्यांनी पण पुढील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे आहे. आपली ताकद सरकारला दाखवून द्यायची आहे. आपली एकजूट सरकारला दाखवायची आहे आणि ठणकावून सांगायचं आहे की हम सब एक है. आता मागे हटणार नाही. जोपर्यंत मागण्यांबाबत तोडगा निघणार नाही, GR निघत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार, सरकारशी भांडत राहणार. आपली शासनावरची पकड कुठेही ढिली पडू द्यायची नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला वेतनवाढ, पेन्शन हवी असेल तर भगिनींना मोठ्या संख्येने पुढील आंदोलनात सहभागी व्हा. रात्र वैरेची आहे, त्यामुळे जागृत राहा. थांबलात तर संपलात. आपण बेमुदत संप पुकारलेला आहे आणि ह्या काळात शांत घरात बसायचं नाही आहे. तुम्ही म्हणत होता ना संप करायला हवा, तर 19-20 दिवस झाले संप सुरू आहे आपला. आपण नेहमी म्हणत असतो झोपलेल्याला जागी करता येतं, परंतु झोपेचं सोंग घेतलेल्याला जागी करता येत नाही. पण आपण नागपूरच्या मोर्चात झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला रात्री 10:30 वाजता जागा केलेला आहे. असंच हे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे. आणि त्या सरकारला आपली एकजूट दाखवून, आपली एकजुटीची ताकद दाखवून, आपल्या आवाजाने त्यांच्या कानठळ्या बसून आपल्याला जागा करायचं आहे. संप मिटवा अशी व इतर कामे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय CDPO, माननीय पर्यवेक्षिका यांनी आपल्या कार्यालयीन कामकाज करावीच लागते आणि ते करणारच आहे. आपण संपावर ठाम राहा. आंदोलनात तनमन धनाने या. भगिनींनो, फक्त 1500 रुपयाची तुटपुंजी वाढ, वेतनवाढ केलेली आहे. पेन्शन व इतर केलेले वादे पूर्ण केलेले नाहीत. त्या दरम्यान अनेक मोर्चे, अनेक आंदोलन आयटकच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत. मैत्रिणींनो, बरेच दिवस आपण संपात असल्यामुळे आपल्याला हे संघटनेने पत्र दिलं आहे, तर शेवटी काय सांगितलं आहे ते बघा. अनेक आंदोलने आयटकच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत, त्यात तुम्ही सहभागी होता आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं असेल आणि कानानं ऐकलं असेल की आपल्याला आश्वासनाशिवाय सरकारने काहीच दिलेलं नाही. तरी या सरकारकडून आपल्याला आपल्या हक्काचे घ्यायचे आहे. सरकारकडून त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता आपण मागत नाही आहे. आपण जे काम करतो आणि कष्ट करतो, त्या कष्टाचा योग्य मोबदला मागत आहोत आपण त्यांच्याकडून. त्यामुळे आपण कुणीही त्यांचे लाजींदार नाही आहोत. शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचा पगार 2-2 लाख रुपयापर्यंत जातो. आणि जेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यायची वेळ येते, त्यावेळेस त्यांची तिजोरी रिकामीच असते, कारण यांना आपल्या टाळूवरचा मलिदा खायची सवय झालेली आहे. म्हणून या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि आपली एकीची ताकद दाखवण्यासाठी, शक्ती प्रदर्शन करण्यासाठी, आपल्या न्याय मागण्यांसाठी आपण मोठ्या संख्येने, मोठ्या ताकदीने पुढच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. भगिनींनो, मी बोललेलं कडू जरी वाटत असलं तरी ते सत्य आहे. आणि स्वतःसाठी लढावंच लागेल ना. ज्या स्वतःच्या लढ्यामध्ये सहभागी नसतात त्याच म्हणतात की संघटना काय करते. तर संघटनेने आता तुम्हाला काय करावं तो मार्ग दाखवलेला आहे. फक्त त्या मार्गाने तुम्हाला तुमचं ध्येय जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत चालत राहायचं आहे. भाड्याला पैसे नाही आहेत त्यामुळे मी येऊ शकणार नाही, पगार नाही आहे, या गोष्टी कोणीही सांगू नये. आपण इतके कमजोर नाही आहोत मला एवढं कळतं. ज्या अंगणवाडीत नाही, आणि जसं आपण एखाद्याचं लग्न असलं ना तेव्हा उसनवारी करतो, त्याप्रमाणे उसनवारी करा. कारण दाखवू नका पैसे नसल्याचं, आणि आंदोलनात या. आणि जर तुमच्यात
हिंमत नसेल लढायची, लढायची ताकद नसेल तर सरळ सांगून द्या आम्हाला, म्हणजे आम्ही संप मागे घेतो। मग तुम्ही लढत बसा, स्वाभिमानाने लढा आणि जिंका। तर मैत्रिणींनं असं करू नका। आयटकचं जे म्हणणं आहे ते आपण ऐकूया, तुमच्या संघटनेचं पण ऐका तुम्ही वेगळ्या संघटनेत असेल तर। तर लढू तरच जिंकू, या अगोदरही लढलो आहोत आणि जिंकलो आहोत आणि यापुढेही लढणार आणि जिंकणार हे लक्षात ठेवा। अभी नाही तो कभी नाही, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो। एकता जिंदाबाद, संघर्ष जिंदाबाद, असं कॉम्रेड माननीय नयन गायकवाड साहेब म्हणतायत। आणि या परिपत्रकाची प्रिंट तुम्ही काढून ठेवायची आहे, मग फाईलला लावून ठेवायची आहे असं सांगितलं आहे साहेबांनी। तर मैत्रिणींनो तुम्ही पण शक्य झाल्यास या व्हिडिओची प्रिंट तुम्ही काढून ठेवा। आणि तुम्हाला मैत्रिणींनो असेच वेळोवेळी मी अपडेट देत जाणार, आणि मी कोणतीही खोटी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही, विश्वास ठेवा। आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक करा, शेअर करा। तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो।